नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी माझ्या मुगाच्या शेतात आहे आणि याच्यासाठी ताकांडीचा हा दुसरा फवारा चालू आहे। साधारणतः पहिला जी फवारणी होती ही साधारणतः एक 15 ते 20 दिवसाचं असताना केलेली होती आणि आता ही जी दुसरी फवारणी आहे सर्वसाधारणतः 45व्या दिवशी आहे। तर ताकांडी व्यतिरिक्त मी याच्यावर कोणताही स्प्रे मारलेला नाही, फक्त एक तणनाशक मारलं आहे ज्यामुळे हे जे पीक आहे थोडंसं स्ट्रोकमध्ये गेलं होतं। तर आता जर कंडिशन पाहिली तर सर्वसाधारणतः 40 बाय 40 दिवसाचा हा प्लॉट आहे आणि ही जी व्हरायटी आहे नवल एक निर्मल सीड्सचं आहे, निर्मल नवल। तर आता याची जी हाईट आहे जवळपास गुडघ्यापर्यंत ही हाईट आहे आणि शेंगाही भरपूर लागत आहेत, काही ठिकाणी शेंगा लागल्या आहेत। तर अशा पद्धतीनं हा मूग आहे, आत्ताच तुम्ही पाहू शकता, आत्ताच फवारणी केली, अजून 1 मिनिट पण झालेलं नाही आहे। कुठं थोडंफार थ्रिप्सचा अटॅक आहे म्हणून ताकांडी घेतो आहे, सोबत मायक्रोन्यूट्रिएंट पण ताकांडीमधून भेटतात भरपूर प्रमाणात आणि काही ठिकाणी जर पाहिलं तर पिवळे पण आलं आहे। कारण असं की जे तणनाशक मी याला वापरलं तर हे ॲसिफ्लोरोफिन नावाचा एक घटक त्यामध्ये होता जो की मुगाला चालत नाही म्हणून हा थोडासा स्ट्रोकमध्ये पडला आहे। पण जर फुलांची कळींची संख्या जर पाहिली तर खूप जास्त प्रमाणात आहे, फुटवे भरपूर आहेत आणि हाईट पण खूप जास्त आहे आणि त्यातली त्यात निर्मल नवलचा जो हा जो मूग आहे हा उत्पन्नासाठी खूप चांगला आहे। शेंगा मोठ्या मोठ्या लागतात आणि शेंगा तडकण्याचं प्रमाण खूप कमी असतं, कारण ऑगस्टच्या हीटमध्ये आपल्याला माहिती आहे ऑगस्टची जी हीट असते ही मेपेक्षाही भयानक असते। तर काळजी करण्यासारखं म्हणजे पहिलं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण तणनाशक वापरतोय तर तणनाशक वापरताना ॲसिफ्लोरोफिन हा जो घटक आहे हा आपल्या तणनाशकमध्ये नको आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण तणनाशक वापरतोय तर तणनाशक वापरताना 21 ते 22 दिवसाच्या आतमध्ये अजिबात तणनाशक वापरायचं नाही, कारण माझा हा जो मूग आहे हा व्यवस्थित येण्याचं कारण म्हणजे मी हा 25व्या दिवशी याला स्प्रे घेतलेला आहे। जर लवकरच आपण स्प्रे घेतला तर याचे वाईट परिणाम पण आपल्या पिकांवर पाहायला मिळतात। त्यानंतर हा जो ताकांडीचा स्प्रे आहे हा जर एका पिकाला त्याच्या 60-62 दिवसातून जर 3 वेळा घेतला तर याचे परिणाम आणखी चांगले, याच्याही पेक्षा चांगले दिसतील हे मात्र नक्की। हे पहा आता फुटव्यांची संख्या, हे जे कळी फूल, आता इथं शेंग पण लागली, भरपूर चांगल्या प्रमाणात फुलं आहेत। आता हे फूल गळत आहेत कारण वातावरण खराब आहे, 24-48 तासानंतर ही फुलगळ पूर्णपणे कमी होणार, कारण ताकांडी जी आहे तर फुलगळी रोखण्यासाठी पण खूप चांगलं आहे, म्हणजेच प्रोमोटरचं पण काम करते, इन्सेक्टिसाईडचं पण काम करते आणि फंगिसाईडचं पण काम करते, कोणत्याही प्रकारची बुरशी तुम्हाला तुमच्या प्लॉटवर दिसणार नाही। एकंदरीत हा जवळपास 4 एकरचा मूग आहे आणि एकटाच स्प्रे मारतोय, तर नियोजन पण एकट्याचंच आहे। तर नक्की कळवा हा प्लॉट कसा वाटतोय तुम्हाला, कारण एकट्याला एवढं जास्त करणं शक्य होत नाही, भरपूर सारे स्प्रे असतात, भरपूर सारं नियोजन असतं, त्यात मूग 4 एकर, सोयाबीन 3 एकर, बाकीचा ऊस आहे आणि माणूस फक्त एकटाच आहे, त्यामुळं हँडल करणं थोडंसं अवघड जातं। पण तरीसुद्धा वेळात वेळ काढून मला एकदा नक्की कळवा की हे नियोजन कशा पद्धतीने वाटतंय, फुटवे कसे आहेत आणि काही झाड जे आहेत तर ती माझ्या अगदी गुडघ्याच्या पण वर आहेत, एवढी हाईट आहे, भरपूर प्रमाणात फुटवे, कळी चांगल्या प्रकारे लागली आणि माझ्या मते आता अजून आणखी 15 दिवसात तर झाड भरून जाईल। तर एकंदरीत सांगितल्याप्रमाणे मुगाचं जे नियोजन करत आहे, मुगाचं नियोजन करताना तणनाशक कोणतं वापरायचं किंवा कधी वापरायचं आहे, कशा कालावधीमध्ये वापरायचं आहे हे मात्र नक्की लक्षात घ्या आणि ताकांडीचा वापर हा आपल्या मुग पिकावर पण ठेवा, कारण मी ऑलरेडी भरपूर पिकांवर त्याचा वापर सांगितला आहे। पण असं मी सांगितलंच पाहिजे की मुगालाच वापरा असं नाही, मी जर सांगितलं की एखाद्या पिकाला चालतं आहे तर ते नक्कीच दुसऱ्या पिकाला पण चालतं आहे। जर एखादं लाँग टर्म पीक आपण त्यामधून घेतोय म्हणजे लाँग टर्मच्या पिकावर आपण ते वापरतो आणि तिथं जर आपल्याला रिझल्ट मिळत असेल तर जी शॉर्ट टर्मची पिकं आहेत 60 दिवस, 90 दिवस, 100 दिवस, तर या पिकांवरसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट त्याचा मिळतो, जो की आता माझ्या मूग पिकावर आहे। एकही कीटकनाशक बुरशीनाशक न वापरलेला प्लॉट आहे हा, किडींचा प्रादुर्भाव नॉर्मल आहे कुठंतरी 10-15%, म्हणून आज मी हा स्प्रे घेतोय। हा स्प्रे घेतला त्याच्यानंतर पुन्हा आपण एकदा व्हिडिओ याच्यावर बनवणार आहोत, शेंगा फुलवरत आल्यावर चांगल्या तोडणीच्या वेळेस लागल्यावर।
याच्यावर उत्पादनाचाही व्हिडिओ मी नक्कीच बनवणार आहे. कारण खतं घेऊन उत्पादन काढणे आणि खतं न घेताही उत्पादन काढणे यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून आपण तेही घेऊयात. ऊन पण खूप जास्त आहे, पाऊस रात्री झाला आहे आणि स्प्रेसुद्धा घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून आता या ओल्यातही स्प्रे घ्यायला पडतं आहे. तर नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि मुगाला शक्यतो इतर खर्च करण्यापेक्षा ताकांडीवर जास्त भर द्या, जेणेकरून तुमचा होणारा खर्च जास्त वाचेल आणि रिझल्ट मात्र 100% मिळेल. कारण तुमच्यासमोरच हा प्लॉट मी दाखवला आहे जो पूर्ण ताकांडी वापरलेला आहे. ना एक कीटकनाशक, ना बुरशीनाशक, ना बेसलडोस, ना कोणती फवारणी, फक्त तणनाशक फवारणी केली 25व्या दिवशी, त्याच्यानंतर 2 ताकांडीच्या फवारण्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.